हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही थमनेल पाहून तुम्हाला आयडिया आले असेल की आपण कोणत्या गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तुम्ही आता टीई टी पोलीस भरती तलाटी आरोग्य डिपार्टमेंट किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर मित्रांनो तुम्ही फक्त जर यूट्यूबचे व्हिडिओ पाहत असाल आणि त्याद्वारेच तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तु तेवढं त्या परीक्षेसाठी पुरेसा आहे का ती परीक्षा पास होण्यासाठी पुरेसा आहे का याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो माझं याबद्दलचं उत्तर असेल की फक्त यूट्यूबचे व्हिडिओ पाहून स्पर्धा परीक्षा पास होता येणार नाही तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला स्वतः अभ्यास केला पाहिजे तर मित्रांनो मी म्हणेन की तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ पाहू नका असे मी म्हणणार नाही यूट्यूबचे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे आणि त्याद्वारे आपल्याला बऱ्यापैकी गायडन्स मिळतो तर तेच म्हणेन की तुम्ही जर यूट्यूबचे व्हिडिओ पाहत असाल तर एक गायडन्स म्हणून पहा एखादा विषय रिलेटेड की त्या विषय विषयाचा किंवा त्या सब्जेक्टचा अभ्यास कशाप्रकारे करायचा त्याविषयी तुम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही यूटूबचे व्हिडिओ नक्की पाहा परंतु जर तुम्ही फक्त त्या व्हिडिओवरती तुम्ही डिपेंड असाल आणि तुम्ही म्हणाल की फक्त यूट्यूबचे व्हिडिओ पाहून जर तुम्ही स्पर्धा परीक्षा पास होण्याचा विचार करत असाल तर बिलकुल तसं होणार नाही तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागेल आणि स्वतः त्यासाठी प्रयत्न करावे लागतील स्वतः पुस्तकं वाचून स्वतः अभ्यास करावा लागेल आणि तरच तुम्हाला कोणतीही परीक्षा आता जर तुम्ही टी ई टीची परीक्षा माझे जे सबस्क्रायबर्स आहेत ते सर्व टी ई टीची तयारी ती करणारे विद्यार्थी आहेत तर मित्रांनो तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागेल आणि तरच तुम्हाला ही टी ई टी परीक्षा किंवा इतर कोणतीही तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुम्ही ती परीक्षा पास होऊ शकाल तर मित्रांनो कोणतीही परीक्षा देत असाल तर मित्रांनो पहिल्यांदा त्या परीक्षेचा आपल्याला सिलेबस माहिती पाहिजे तर मित्रांनो सिलेबसविषयी जर तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला सिलेबस माहिती पडला की परीक्षेचा सिलेबस काय आहे तर तुम्हाला माहिती पडेल की या परीक्षेसाठी कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी सिलेबस हा खूप महत्त्वाचा म्हणजे इम्पॉर्टंट घटक आहे कोणतीही परीक्षा असू दे तुम्ही आता टी ई टी देत असाल कोणतीही तलाठी परीक्षा देत असाल तर त्या परीक्षेचा जर तुम्हाला सिलेबस माहिती पडला की तुम्हाला आयडिया येईल की आता त्यासाठी आपल्याला कुठून मटेरियल घ्यायचं आहे आणि कशा कोणतं मटेरियल घ्यायचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला त्यासाठी क्वालिटी त्या मटेरियल त्या वापरायचं आहे तर ती कोणतीही परीक्षा असू द्या आता टी ई टी परीक्षा तलाटी तर त्यासाठी तुम्हाला जे सब्जेक्ट आहेत तुम्हाला आता सिलेबस माहिती पडला की सिलेबस त्या सिलेबससाठी कोणतं क्वालिटी मटेरियल आहे सपोज तुम्ही जर तसं जर मराठी घेतलात मराठी विषय आहे तर मराठी विषया सब्ज सर्व स्पर्धा परीक्षेसाठी असणार आहे व्याकरणाचा भाग तर मराठी या व्याकरणाच्या भागासाठी आपल्याला कोणता पुस्तक घेतला पाहिजे तर ते तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्याद्वारे जर तुम्ही अभ्यास केलात एक स्पेशल बुक तुम्ही घेतलात मराठीसाठी आणि तर तुम्ही त्या तर तुम्ही त्या, त्या पुस्तकातून जर अभ्यास केलात तर तुम्ही इझिली त्या विषयामध्ये चांगला स्कोर करू शकता आणि तुम्ही ती स्पर्धा परीक्षा आहे ती इझिली पास होऊ शकता तर त्यामुळे प्रत प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला क्वालिटी मटेरियल घ्याय घ्यावं लागणार तरच तुम्ही कोणतीही परीक्षा आहे ती पास होऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला अभ्यासात सातत्य तर मित्रांनो कोणतीही परीक्षा जर पास व्हायचं हो असेल तर तुम्हाला ती परीक्षेसाठी अभ्यासात सातत्य नेहमी अभ्यास करणं गरजेचं आहे सपोज तुम्ही एक आठवडा अभ्यास केलात आणि पुन्हा पंधरा दिवस अभ्यास नाही केलात आणि पुन्हा परीक्षा जवळ आली आणि ठरवलं की आता पुन्हा अभ्यास करू या पंधरा दिवस परीक्षेला आहेत तर मित्रांनो तसं होत नाही तर जे तुम्ही अगोदर केलेलं असेल ते सर्व विसरून जाल तर त्यामुळे अभ्यासात सातत्य नेहमी रोज काही जे जे काही तास तुम्ही अभ्यास कराल तीन चार पाच जे तास काही अभ्यास कराल ते कंटिन्युटी पाहिजे तरच तुमचे ते जे अभ्यास केलेला आहे ते लक्षात राहतो आणि मित्रांनो परीक्षेसाठी आपण डायरेक्ट परीक्षेला जातो तो पेपर देणार असतो तर त्या तसं न करता अगोदर काही प प्रश्नपत्रिका आहेत ते तुम्ही सॉल्व्ह केलेलं पाहिजेत म्हणजे सराव परीक्षा दिल्या पाहिजेत तर तुम्हाला त्यातून तु अंदाज येईल की पूर्ण वेळेचं मॅनेजमेंट कसं कर के करावं लागेल सपोज आपण परीक्षेमध्ये जातो आणि डायरेक्ट जा प परी पेपर सोडवला तर आपल्याला वेळेचं जे भान आपल्याला राहत नाही बऱ्याच जर काही प्रश्न सोडवताना आपण त्यांना अधिक वेळ देतो त्यामुळे आपल्याला टाईम पुरत नाही त्या त्यामुळे टाईम मॅनेजमेंट आपल्याला करण्यासाठी सराव परीक्षा खूप महत्व महत्त्वाचा टॉपिक म्हणजे महत्त्वाचा घटक आहे आणि तुम्ही जर सराव परीक्षा दिलात तर तुम्हाला प्रत्येक स म्हणजे विषयाला किंवा कोणता विषय प पहिल्यांदा सोडवायचा किंवा कोणते प्रश्न आहे ते कशा पद्धतीने सोडवायची किती वेळ दिला पाहिजे कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागतो जसं गणितामध्ये गणितं सोडवण्यासाठी काही गणितं असतात ती सोपी असतात काही कठीण असतात तर कोणत्या गणिताला आपण किती वेळ दिला पाहिजे तर त्याचा अंदाज आपल्याला येतो तर त्यामुळे अगोदर आपण जर सराव परीक्षा सोडव सोडवलेल्या असतील सराव प्रश्नपत्रिका तर मित्रांनो आपल्याला त्याचा अंदाज येतो एवढंच ह्या गोष्टी आहे फक्त एक थोडक्यात या गोष्टी आपण चर्चा केलेल्या आहेत तर मित्रांनो जर तुम्ही आता जर कोणतेही परीक्षा देत असाल तर मित्रांनो मी म्हणेन की तुम्ही फक्त यूट्यूबचे व्हिडिओ पाहून परीक्षा पास होऊ शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागेल आणि प्रत्येक परीक्षेसाठीचा जो सिलेबस आहे तो समजून त्याद्वारे क्वालिटी मटेरियल घेऊन आणि अभ्यासात सातत्य ठेवून काही सराव प्रश्नपत्रिका सोडून तुम्ही नक्की त्या परीक्षेमध्ये म्हणजे पास होऊ शकता त्यामध्ये यश मिळवू शकता तर बरेचसे सबस्क्रायबर्स आहेत ते टी ई टीची परीक्षा क परीक्षेसाठी तयारी करणारे आहेत तर मित्रांनो तुम्ही स या परीक्षेचा सिलेबस वगैरे सर्व समजून घेतलेला असेल आणि तुम्ही या परीक्षेसाठी क्वालिटी मटेरियल वापरत असाल तर नक्कीच तुम्ही येणारी टी ई टी परीक्षा आहे ती इझिली पास व्हाल तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू आपण अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हॅपी राहा चला तर बाय